ಎಸ್ ಗಾಲಿ ಜನಾರ್ದನ ರೆಡ್ಡಿ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಚರ್ಚೆಗೆ ಗ್ರಾಸವಾಗಿದ್ರು ಜೊತೆಗೆ ಚರ್ಚೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಇದ್ರು ರಾಜ್ಯ ರಾಜಕೀಯ ಪಾಳದಲ್ಲಿ ಏನು ವಿಚಾರಕ್ಕೆ ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿದ್ರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತೇ ಇದೆ ಗಂಗಾವತಿಯಿಂದ ಸ್ಪರ್ಧಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಗಂಗಾವತಿಯಲ್ಲಿ ಮನೆ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ರು ಆದರೆ ಮತ್ತೆ ಸಿಬಿಐ ಸಂಕಷ್ಟದ ಸುಳಿಯಲ್ಲಿ ಜನಾರ್ದನ ರೆಡ್ಡಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಜನಾರ್ದನ ರೆಡ್ಡಿ ಆಸ್ತಿ ಜಪ್ತಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಅನುಮತಿ ನೀಡದ ಹಿನ್ನೆಲೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಹೈಕೋರ್ಟ್ ಮೆಟ್ಟಿಲೇರಿದೆ ಸಿಬಿಐ आस्ति जप्ति के अनुमति कोरी कर्नाटक सरकार के सीबीआई मनवी माड्कोंडित्तु मत्ते सीबीआई संकष्टद सुळियल्लि सिक्काकोंडिद्दारे माजी सचिव जनार्दन रेड्डि जनार्दन रेड्डिय 219 आस्तिगळन्नु होसदागि पत्ते माडिदीवि आंध्र प्रदेश तेलंगाण राज्यगळल्लि आस्ति पत्ते हच्चिदीवि इदु अक्रम हणद मूलदिंद खरीदिसिद आस्ति अंत गंभीर आरोप इदे यह आस्ति जप्ति के अनुमति कोरी कर्नाटक सरकार के सीबीआई अर्जी हाकित्तु ऑगस्ट इवर जमीन नले नर्सरी मारी दारे बरी गिडा मारी वर्ष एरड कोटी संपादने मारतारे और सीक्रेट्स ना कली बेका फ्रीडम ऐप ना ईगले डाउनलोड मारी मुवत्तु एरड सावर्दा इप्पत एरड रंदे अर्जी साले सिद्र कूड़ा सरकार अनुमतियन्न नीडिरलिल्ल ई विचार तिळिदु जनार्दन रेड्डी आस्ति माराट माड्ता इद्दारे कर्नूल रंगारेड्डी जिले आस्ति माराटक्के जनार्दन रेड्डी यत्निसुत्तिद्दारे हीगागि राज्य सरकार के निर्देशन नीडलु सीबीआई मनवियन्न माड्कोंडित्तु आदरे राज्य सरकार अनुमतियन्न नीडिरलिल्ल राज्य सरकारद आ अनुमति नीडिरलिल्लवल्ल अदन्न प्रश्निसि सीबीआई ईग हाईकोर्ट मेट्टिलेरिदे सो मत्ते सीबीआई संकष्टद सुळियल्लि जनार्दन रेड्डी सिक्काकोंडिद्दारे ईग आल्रेडी बहळ आक्टिव् आगिद्रु बेरे बेरे पक्षद मुखंडरन्न भेटी माड्ता इद्रु हागाद्रे चुनावणे हत्र बर्तिद्दंगे सीबीआई सुळियल्लि सिक्काकोळ्तारा जनार्दन रेड्डी चुनावणा केलसगळिगे कार्यगळिगे ब्रेक बीळुत्ता सीबीआई एनु आरोप माड्ता इदे अंत हेळिद्रे अवरु ಸುಮಾರು 219 ಆಸ್ತಿಗಳನ್ನು ಹೊಸದಾಗಿ ನಾವು ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿದೀವಿ ಅದು ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶ ತೆಲಂಗಾಣ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಪತ್ತೆ ಆಗಿದೆ ಸೋ ಈ ಆಸ್ತಿ ಜಪ್ತಿಗೆ ಅನುಮತಿ ಕೋರಿ ಸಿಬಿಐ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿತ್ತು ಆದರೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆಸ್ತಿ ಜಪ್ತಿಗೆ ಓಕೆ ಅಂತ ಹೇಳಿರಲಿಲ್ಲ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ ಹಾಗಾಗಿ ಈ ವಿಚಾರ ತಿಳ್ಕೊಂಡು ಜನಾರ್ದನ್ ರೆಡ್ಡಿ ಅವರು ಈಗ ಆಸ್ತಿಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮುಂದಾಗಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂತ ವಿಚಾರವಾಗಿ ಸಿಬಿಐ ಈಗ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಪ್ರಶ್ನಿಸಿ ಹೈಕೋರ್ಟ್ ಮೆಟ್ಟಿಲೇರಿದೆ ಇವರ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ನರ್ಸರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಬರಿ ಗಿಡ ಮಾರಿ ವರ್ಷಕ್ಕೆ 2 ಕೋಟಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ ಅವರ ಸೀಕ್ರೆಟ್ಸ್ ಅನ್ನು ಕಲಿಬೇಕಾ ಫ್ರೀಡಂ ಆಪ್ ಅನ್ನು ಈಗಲೇ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ